सर्वप्रथम आपल्या मुंबईमध्ये आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आलात त्याबद्दल आपले आभार देखील व्यक्त करतो केसरकरजींनी एक अतिशय चांगली संकल्पना मांडली की आपण साहित्य संमेलन घेतो कधी आपण उद्योगाचं एखादं कन्व्हेन्शन घेतो पण सर्व प्रकारच्या क्षेत्रात काम करणारे जे आमचे मराठी भगिनी बांधव आहेत यांना एकत्रित बोलवण्याचा योग येत नाही आणि म्हणून या सर्वांना एकत्रित आणण्याकरता विश्व मराठी संमेलन हे आयोजित केलं पाहिजे आणि अतिशय कमी वेळामध्ये दीपकजी आपण हे संमेलन अतिशय सुंदर आयोजित केलं आणि आज हे खऱ्या अर्थानं वैश्विक या करताय की जगाच्या प्रत्येक कॉन्टिनेंटमधनं प्रत्येक खंडातन प्रतिनिधी या संमेलनामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत दीपकजी काही लोकांना सवय असते ते तुमच्या संमेलनातही उनं धुणं काढतील पण काळजी करू नका जे तुळशीचं रोपट तुम्ही दिलाय ना तसंच रोपट हे संमेलन आहे आणि उद्याच्या काळामध्ये वटवृक्षासारखं एखाद्या स्टेडियम मध्ये हे संमेलन झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो